आज भाजप महिला आघाडीतर्फे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या घरासमोर वाढीव वीज बिलाविरोधात मूक आंदोलन करण्यात आले. नितीन राऊत यांनी ऊर्जा मंत्री झाल्यानंतर दिल्लीच्या धरतीवर महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज बिल माफ करणार असे म्हटले असून याची पूर्तता लॉकडाऊन काळात करावी अशी मागणी महिला आघाडी भाजपतर्फे करण्यात आली. 100% करायला पाहिजे हे महाराष्ट्र सरकार जे महाविकास आघाडीचं सरकार आहे हे लोकांना जनतेला लुटायला बसलेलं आहे. ज्यांना अपेक्षा नव्हती सत्तेत त्याची ते सत्तेत बसल्यानंतर त्यांच्या मनात हाव सुटली आहे की कसं जनतेला लुटता येईल. जे ऑफिसेस 3-3 महिने बंद होते फक्त 1-1 दिवसासाठी उघडले त्या ऑफिसेसना त्या कार्यालयांना त्या गोदामांना त्या कारखान्यांना 1000 रुपयांचं बिल आलं. ही जनतेची लूट नाही तर काय आहे. आज आम्ही इथे महिला आघाडीच्या नेतृत्वामध्ये इथे मूक प्रदर्शन करत आहोत. पण जर का हे यांनी नाही थांबवलं यांचे काळे धंदे नाही थांबवले तर भारतीय जनता पार्टीचा DNA हा आंदोलन करण्याचा आहे. यांना आंदोलनाची भाषा समजत असेल तर त्या भाषेतसुद्धा उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. भारतीय जनता पार्टीची महिला आघाडी आज रस्त्यावर उतरून आंदोलन करते कारण दीनदुबळ्या गरीब जनतेला काय सगळ्याच जनतेला त्यांनी जे वाढीव बिल दिलं आहे ते बिल कमी करावं माफ करावं यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. ऊर्जा मंत्री साहेबांनीच अगोदर अनाऊन्स केलं होतं की आम्ही पहिल्या बिलामध्ये 100 युनिट जसं कोरोना सुरू झाला तसं 100 युनिट आम्ही माफ करू. 3 महिने झाला 3 महिन्याचे 300 युनिट बिल माफ करावं. जे बिल आपण दिलं त्याच्यामध्ये त्यांनी इन्स्टॉलमेंट द्यावं. 700 ह्यांनी 7 पटीने जे आपण बिल वाढीव दिलेलं आहे ते कमी करण्यात यावं. ती वाढ कमी करण्यात यावी. आपण जे व्याज आकारलेलं आहे त्यांना ते व्याज कमी करण्यात यावं. हे सगळं असताना आपण म्हणता की आमच्याकडे पैसा नाही कारण ज्या दिवशी त्यांनी अनाऊन्स केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे पैसा नाही आहे. पण आपण ऐकलं असेल की कालच मंत्रिमंडळाने गाड्या खरेदी केल्या. मला सांगा पैसा नसताना तुम्ही गाड्या खरेदी करू शकता आणि गरीब जनतेचं तुम्ही बिल माफ करत नाही. तुम्ही म्हणता की लॉकडाऊनमध्ये घरून काम केल्यामुळे कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे बिल जास्त आलं आहे. मला सांगा झोपडपट्टीतल्या महिलांना 7-7, 8-8, 20-20 हजार बिल आलेले लोक आमच्याकडे आलेले आहेत. मला सांगा ते काय कॉम्प्युटरवरती भांडे घासत होते झाडू पोछा करत होते का म्हणून त्यांना बिल जास्त आलं आहे. तर माझी नम्र विनंती आहे नितीन राऊत साहेबांना की या जनतेच्या दीनदुबळ्या जनतेचे आपण नेते आहात तर आपण यांच्याकडे पहा आणि हे बिल माफ करा. ह्या बिलामध्ये त्यांना इन्स्टॉलमेंट द्या. आमची तर नम्र विनंती आहे की हे बिल त्यांनी 3 महिन्याचं बिल माफ करावं. जर ते माफ करू शकत नसतील तर 300 युनिट बिल माफ कमी करावं आणि इन्स्टॉलमेंट देऊन जनतेला थोडी शांती द्यावी कारण करोनांनी त्यांची शांती भंग केलेली आहे. त्यांचे आज खायचे हाल झालेले आहेत. नितीन राऊत यांचं घर आहे त्यांच्या घरासमोर इथे भाजपची महिला आघाडी रस्त्यावर उतरली आहे आणि आंदोलन करत आहे. आणि पुन्हा त्यांचं असं म्हणणं आहे की जे वीज बिल जे आलं आहे जे जास्त प्रमाणात वीज बिल आलं आहे जे गरीबांना जे वीज बिल भरू शकत नाही असं बिल माफ करावं किंवा निदान 300 युनिट 100 युनिट तरी माफ करावं असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याबरोबर एक काकू आहेत त्या काकूचं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काकू तुम्हाला का असं वाटते की वीज बिल माफ करावं? म्हणजे 3 महिने बिल माफ करून म्हणे ह्या लॉकडाऊनच्या नंतर. आता त्यानं बिल नाही केलं माफ न पुसळ बिल पाठवलं. गरीब लोकांना खाले दाणे नाही हे नाही काम नाही धंदे नाही तर ते बिल काय न भरते. तर यायनं माफ केला पाहिजे बिल. बिल माफ करून आता गोडगोड आले ते धान्य देऊन राहिले तर बिलाची लाईन कुठून भरणार आहे असं चाललाय. काय वाटते तुम्हाला की बिल का माफ झालं पाहिजे? लॉकडाऊनच्या काळामध्ये कोणीही कामधंदे करत नव्हते सर्व आपापल्या घरी बसून होते तर या काळात कोणाची काही कमाईच झालेली नाही तर बिल कुठून भरणार. हा कमीत कमी ते किस्त मध्ये 3-4 किस्त मध्ये आणि कमी करून आलं पाहिजे. निम्मे बिल आलं तरी चालेल. बिल माफ नाही झालं तरी निम्मे आलं तरी चालेल पण ते 3-4 किस्त मध्ये आलं पाहिजे. काही महिलांचं असं म्हणणं आहे की निदान टप्प्याटप्प्याने बिल आलं पाहिजे किंवा त्यामध्ये 100 युनिट माफ केलं पाहिजे तर 300 युनिट माफ केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतंय? माफ केलंच पाहिजे त्यांना. आज अशी गंभीर परिस्थिती आली आहे आपली ह्या COVID-19 मुळे की लोकांना खाण्यासाठी तरी म्हणजे खूप परिश्रम करावं लागत आहे. आता ठीक झाले की आपल्याला सरकारकडून जे धान्य मिळत आहे गरिबांना आता ते आपण महिनाभर कसं तरी चालवत आहोत. कधी खायला मिळते कधी नाही मिळत. त्या याच्यामध्ये कामधंदे नसल्यावर त्या याच्यामध्ये जर एवढं मोठ्या प्रमाणात जर बिल पाठवलं 15-15, 20-20 हजार एक रिक्षेवाल्याच्या घरी जर 25 हजार बिल येत आहे तर त्यांनी करायचं काय? जगायचं की मरायचं? या सरांनी सांगायला पाहिजे आम्हाला. मंत्र्याला आमचं आव्हान आहे की आम्ही जगू की मरू हे तुम्ही सांगा आम्हाला. आम्ही बिल भरू नाही शकत एवढा आणि नाही भरणार. आम्ही बिल भरणार नाही. तुम्ही भरणार? आम्ही
आम्ही कसं भरणार सर सांगा तुम्ही कुठून भरणार 25,000 रुपये जर तुम्ही किस्तवारी पण म्हणत असाल तरी आम्हाला तुम्ही 3-4 हजार रुपये महिन्याने मागणार आहात आम्ही 3-4 हजार रुपये महिना देणार कसं जर आमच्याकडे 3-4 हजार रुपये महिनाच राहिला असता तर आम्ही अशा किटची याची त्याची वाट पाहत बसलो असतो का लोकांची की आम्हाला कुठून तरी भेटेल तर आम्ही खाणार बा म्हणून आमचे मुलं बाळं कसे उपाशी तपाशी राहायचे आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही 3 महिन्यात कसा काढ काढलेला येतो आणि त्या उलट एवढा मोठा बिल आला तर यांनी तर सरकारने आमची गरिबांची काळजी घेऊन तर यांनी माफ करायलाच पाहिजे आम्हाला लॉकडाऊनचा पिरियड सुरूच आहे कामधंदे कुठे सुरू झाले आहेत रिक्षामध्ये कोण लोक बसत आहेत सांगा बरं तुम्ही कोणीच बसत नाही आहेत रिक्षामध्ये रिक्षेवाल्यांनी काय करायचं घर बांधणेवाले लोक सुद्धा त्यांना पण भीती वाटते की आम्ही घर बांधत आहोत जर आमच्या घरी हे मजूर जर कामाला आले आणि यांच्यामुळे जर आम्हाला काही झालं तर ते मजुरांना पण काम नाही मिळत आहे आता वेळेवर तर मग लोकांनी काय करायचं सांगा तर आम्ही बिल भरणार नाही आम्हाला माफ केलंच पाहिजे झालंच पाहिजे आमची अशी मागणी आहे समजा माफ नाही केलं आणि तुमचं घर लाईट बिल तुमचं ते इलेक्ट्रिक जो मीटर आहे तुमचा तो कापून घेऊन गेले मग तुम्ही तेव्हा काय कराल कसं कापणार सर आम्ही कापू नाही देणार आम्ही एवढ्या महिला रस्त्यावर आलेलो आहोत कारण की घर आम्हाला चालवावं लागते आम्हाला सगळं घरातलं याचं वातावरण समजते की आम्ही कशा पद्धतीने हे करत आहोत आम्ही सरकारच्या विरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जाणार पण आम्ही आमच्या घराच्या लाईनीला हात लावू देणार नाही नाही आम्ही नाही कापू देणार आता समजा हे नाही मानले हे मंत्री महोदय नाही मानले मग तुम्ही काय कराल पुढचं पाऊल तुमचं काय असणार सर उपोषण करून आम्ही बसू हो आम्ही बसू धरणा देऊन बसू त्यांच्या घरासमोर बसू किती दिवस आम्हाला उपाशी ठेवतात तर आम्ही बी पाहूया अनेकांचे प्रश्न विरोधक आहे म्हणून आंदोलन करतात पण खरंच वीज बिलामध्ये सवलती देणे गरजेचे आहे काय उत्तर आहे हो कारण असे लॉकडाऊन काळात सर्वांना म्हणण्यापेक्षा हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना कामे नव्हती त्यांचे खायचेच वांदे कुठून तरी राशन किट मिळावी हीच अपेक्षा असताना वीज बिल भरण्या इतके पैसे येतील तरी कुठून प्रश्न आहे आता तरी लॉकडाऊन संपला काय उत्तर आहे नाही अनलॉक 1.0 2.0 मध्ये हाताला काम मिळाले काय जनजीवन पूर्वपदावर आले काय उत्तर आहे नाही कमीत कमी हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना सवलती का नाही द्यावे याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री महोदयांनी द्यावे धन्यवाद